पंडित जी सुखदोडे जी उदय जी देशपांडे रेशमादाई आदित्य आमच सर्वसर्व आकाश यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी स्टेजवर यावं मंचावर यावं. आता मैफिलीस सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम ह्या स्टुडिओचे सर्वेसर्वा आदित्य आणि आकाश हे आपल्याला ह्या स्टुडिओची आणि त्या अंतर्गत होणाऱ्या पुढील उपक्रमांसंदर्भात थोडीशी माहिती देतील. नमस्कार. सगळ्यात पहिले सगळे आपण एवढ्या याच्याने आलात, खूप खूप धन्यवाद. स्टुडिओ करायचा अशी संकल्पना खूप खूप दिवसांपासून डोक्यात होती, पण एक चांगल्या दर्जाचा स्टुडिओ करणं हे एक ध्येय होतं. त्यामुळे फक्त ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा आमच्याकडे एवढंच होतं असं न करता त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी असं युनिक असलं पाहिजे हे मनामध्ये होतं. त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ शूटिंग अशा गोष्टींपासनं ऑडिओ मिक्सिंग, ऑडिओ मास्टरिंग आणि त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन म्हणजे सिनेमामधला सगळा उर्वरित भाग जो पुढे आपण करू शकतो साऊंडच्या माध्यमातला, ते करणं कुठेतरी डोक्यामध्ये होतं. मग त्यामुळे स्टुडिओ करताना म्हणजे त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरपासनं, त्याच्या आर्किटेक्चरल डिझाईनपासनं ह्या गोष्टी डोक्यामध्ये होत्या आणि तसा हा स्टुडिओ उभा राहिला आहे. आता स्टुडिओमध्ये नेमकं होतं काय, तर रेकॉर्डिंग, प्रत्येक प्रकारचं रेकॉर्डिंग, डबिंग, मास्टरिंग, मिक्सिंग आणि त्यानंतर व्हिडिओ शूटिंग आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की 5.1 मिक्सिंग आणि पोस्ट प्रोडक्शन किंवा स्टिरिओ मिक्सिंग, फायनल आउटपुट. एखाद्या फिल्मचं फायनल आउटपुट काढायचं तर हे अचीव करणं, त्याकरता आमचे ॲफिलिएट्स म्हणजे स्वरूप जोशी ज्यांचा स्वराधी स्टुडिओ आहे त्यांच्यासोबत आम्ही टायअप्स केलेले आहेत. आणि सगळ्यात आत्ताच्या सांगताना इतका आनंद होतो की आम्ही स्टुडिओमध्ये येताक्षय नावाची एक पहिली डॉक्युमेंटरी फिल्म जी रेकॉर्ड केली आणि एडिट केली. आम्हाला असं वाटलं नव्हतं की ती फिल्म पुढे जाऊन काही त्याचं असेल, पण ती फिल्म यावेळेसच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाली. ती आमच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती की आपल्या स्टुडिओचा पहिला प्रॉडक्ट हा इंटरनॅशनली रिकग्नाइज असलेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट होतो, ही एक अचीवमेंट होती. पण जेव्हा जसं जसं फेस्टिवल पुढे सरकत होता आणि जेव्हा रिझल्टचा डे आला तेव्हा अगदी अनपेक्षित असा रिझल्ट आम्हाला मिळाला की येताक्षय नावाची फिल्म जी की दिनेश जगतापांनी डिरेक्ट केली, त्या फिल्मला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला डॉक्युमेंटरी कॅटेगरीमध्ये. त्यामुळे अशा काही लँडमार्क्स जेव्हा आपण घेतो तेव्हा अजून हुरूप येतो की अरे नाही, आपण अजून चांगलं काम करू शकतो. आणि ताईंना मला सांगायचं आहे, दादांना सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजींना सांगायचं आहे, ही फक्त सुरुवात आहे, अजून खूप मोठे मैलाचे दगड गाठायचे आहेत. त्यामुळं आपणा सर्वांचा असाच सपोर्ट आणि असाच पाठिंबा यापुढेही मिळत राहील अशी अपेक्षा करतो आणि माईक सुपूर्त करतो. धन्यवाद. नमस्कार. ऑन बिहाफ ऑफ प्रतिभा स्टुडिओ वी वेलकम यू ऑल ऑन दिस इव्हनिंग ऑफ राग संध्या. At first, I apologize that I'm not a pandit, I'm just a sevak, sangeet ki sevak hoon. Aur hum aap sabhi ke samne, aap logo ke aashirwad se, main kuch pradarshan ki prayas karunga. Aur gujarish hai aap logo ke aashirwad se, sangeet ki sandha ko kuch had tak hum complete kar paun, achha se pradarshan kar paun. Saath mein Uday ji ki sahyog rahenge aur aap sabhi ki aashirwad rahenge. Dhanyavaad. राग किरवानी में मैं प्रस्तुत कर रहा हूँ विलंबित और द्रुत, और तत्पश्चात राग रागेश्री में प्रस्तुत करूँगा.
Thank you.
Thank you.